नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त शहरातील शाळांची सज्जता जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत आहे. पालकांचा मुलांची दप्तरं गणवेश खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. शहरातील विविध ठिकाणच्या कापड दुकानांमध्ये गणवेश खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची गर्दी वाढू लागली आहे. साधारणतः 200 ते 400 रुपयांच्या आसपास दरामध्ये गणवेश उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे विविध रंगांच्या गणवेशांचा स्टॉक दुकानात तयार आहे. ग्राहकांचा तयार गणवेश खरेदी करण्याकडे अधिक कल आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचं सिद्राम महिंद्रकर यांनी सांगितलं. सीझन चालू झालेलं आहे, पण तेवढे मला सारा प्रतिसाद नाही. अजून 1-2 दिवसांनी शाळेचा युनिफॉर्मला प्रतिसाद मिळेल. आमच्याकडे ठराविक शाळेचे जिल्हा परिषद शाळेचे जवळपासच्या शाळेचे आम्ही तयार करून ठेवतो. ते दुकानच्या बाहेर युनिफॉर्म पाहून गिरे द्यायला. काही शाळा अचानकपणे युनिफॉर्ममध्ये बदल करत असतात, त्यामुळं ग्राहकांचा प्रतिसाद तुलनेने कमीच आहे. शाळा व्यवस्थापनाने आपल्या शाळेच्या युनिफॉर्ममध्ये केलेला बदल तसेच त्यांनी तात्काळ गणवेशाचा रंग जाहीर केल्यास दुकानदारांना सोयीचं वाटेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. गणवेश खरेदी आणखीन 1 महिनाभर चालू राहणार असून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे माल पुरवठा करण्यासाठी व्यापाऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत.